घशातील किंवा छातीतील जुनाट कफ आणि त्यामुळे वारंवार होणारी घशाची खवखव थांबवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा हॉटेलचे जेवण, मिसळ किंवा तर्रीदार जेवण केल्यानंतर आपल्या घशात सतत थोडा थोडा कफ जाणवत राहतो आणि बोलताना बऱ्याच वेळा अशा प्रकारचा घसा साफ करावा लागतो. याशिवाय सर्दी पडशाच्या इन्फेक्शननंतर बरेच दिवस चालणारा खोकला घालवण्यासाठी तुम्ही एखादा सोपा पण खात्रीशीर असा घरगुती उपाय शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण अगदी कोणत्याही कफ सिरपच्या वापरानंतर घशामधील छातीमधील जाणवणारा चिवट चिकट असा कफ कायमचा घालवणारा असा हा आजचा उपाय आहे. घशाची खवखव थांबवणारा आजचा हा उपाय कसा बनवायचा आणि तो कधी कसा वापरायचा ते आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. घशाची खवखव थांबवणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे तेजपत्ता. इंग्रजीतून याला बेलीफ म्हणून ओळखले जाते. मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हा तेजपत्ता. आपल्या छातीतील घशातील कफ घालवण्यासाठी हा फार मदत करतो. आपण एका आठवड्यासाठी हा उपाय बनवणार असल्याने 7 तेजपत्ता बारीक तुकडे करून घ्यायचा आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे अद्रक. बरेचजण दररोजच्या चहामध्ये अद्रकचा वापर करतच असतात. याशिवाय भाजी मार्केटमध्ये अद्रक सहज उपलब्ध देखील होते. आपण साधारण एवढ्या आकाराचे अद्रक बारीक असे तुकडे करून बारीक असे काप करून घ्यायचे आहे. मित्रांनो, घशातील आणि छातीतील कफ घालवण्यासाठी अद्रक फार उपयुक्त असते. आता आपण एक भांडे घेऊन त्यामध्ये एक ग्लास एवढे पाणी घेणार आहोत. आता आपल्याला आवश्यक आहेत लवंगा. घशातील इन्फेक्शन संपवण्यासाठी, तोंडातील बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी लवंगा उत्तम कार्य करतात. आपण 7 लवंगा या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आपण यापूर्वी घेतलेला तेजपत्ता आणि अद्रकचे तुकडे देखील या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आता हे सर्व घटक उकळवून घ्यायचे आहेत. साधारण पाणी अर्धे होईपर्यंत हे उकळवायचे आहे. तेजपत्त्यामुळे सुरुवातीला पाण्याचा फेस होतो पण नंतर मात्र तो फेस कमी होत जातो आणि पाणीही भांड्याच्या तळाला जातात. पाणी उकळवून अर्धे शिल्लक राहिल्यानंतर उकळवणे थांबवायचे आहे आणि हे मिश्रण अगदीच थंड होऊ द्यायचे आहे. यानंतर ते गाळून घ्यायचे आहे. शक्यतो एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये हे गाळून भरून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला त्याचा सहजपणे वापर करता येईल. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे हे मध. डायबिटीज असणाऱ्यांनी मात्र मधाचा वापर न केलेलाच बरा. आपण 2 ते 3 चमचे एवढे मध यामध्ये टाकायचे आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. आता यामधील फक्त 1 ते 2 चमचे मिश्रण तुमच्या वयोगटानुसार सकाळ संध्याकाळ प्यायचे आहे. 3 ते 4 दिवसातच तुम्हाला आराम वाटेल पण किमान 7 दिवस हा उपाय तुम्ही करायला हवा. धन्यवाद.